अक्षरशः आमच्या अशी अवस्था झाली की आम्ही कुणाला आवाज द्यायचा, आवाज दिला तर पावसाने कुणाला आवाज जात नव्हता, एकमेकांचा एकमेकांना की कळत नव्हतं, सगळीच लुसकान झाली, टीव्हीची लुसकान, फ्रीज ही ती सगळं 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 वाटोळं झालं आमचं, 1.5 लाखाचं नुकसान आहे. आता सगळं नवीन केलं होतं आम्ही किचन वगैरे आणि हे सगळं आता हे स्वच्छता करायला घेतोय अजून आम्ही. आता हे दिवसभर आम्हाला स्वच्छ करावं लागेल, त्यावेळेस ते स्वच्छ होईल. पूर्ण बिल्डिंगमध्ये पाय जातात ते आता हे चिखलाचे. काल झालेल्या पावसामुळे शहरात खूप नुकसान झालंय. अनेकांच्या घरात पाणी शिरले तर काहींचे संसार वाहून गेले. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नक्की काय करायचं हा प्रश्न नागरिकांना पडतोय. कित्येक लोकांच्या घरात भरलेला किराणा माल देखील वाहून गेलाय, तर अनेक जणांनी कालची रात्र रस्त्यावर काढलीय. जीव वाचवायचा की संसार हे समजतच नव्हतं अशा भावनिक प्रतिक्रिया पुणेकरांनी डिजिटल प्रभातशी बोलताना दिली. आपल्याकडे बालवाडी पासून MPSC पर्यंत वर्ग चालतात, तर त्यांच्यासाठी आपण स्वयंपाक करतो. तर पहा आपण, तुम्ही स्वयंपाकघराची परिस्थिती बघा किती घाण झाले. आणि हायजेनिकच्या दृष्टीने, लहान मुलांच्या दृष्टीने 5:30 ते 6:30 लहान मुलं बालवाडीचे आपले जवळजवळ 180 मुलांचे वर्ग चालतात इथे. तर आपण दर बुधवारी त्यांना खाऊ देतो आणि इकडे स्वयंपाक करतो. पण हे स्वयंपाकघरात अशी परिस्थिती असल्यानंतर कसं स्वयंपाक करायचं? 1.5 लाखाचं नुकसान आहे. आता सगळं नवीन केलं होतं आम्ही किचन वगैरे आणि हे सगळं आता हे स्वच्छता करायला घेतोय अजून आम्ही. आता हे दिवसभर आम्हाला स्वच्छ करावं लागेल, त्यावेळेस ते स्वच्छ होईल. पूर्ण बिल्डिंगमध्ये पाय जातात ते आता हे चिखलाचे. मी आता गाळ घरात आलाय आमच्या. वैता गा आलाय बघा, राड आणि रोडा बघा सगळा, आणि सगळं तर वाहून गेलं आमचं, काही राहिलं नाही. आता काय वाटलं, येईन पाऊस आणि जाईन. आणि बघतोय आम्ही, पोरं आमची झोपली होती, पोरं मग पटापटा उठवली आम्ही. आणि जी जीवटा काय पळायला लागलो, हितवर पाणी आम्हाला, ते पोराला घेऊन पळता पळता ते माझं पोरग बी पडलं. मला वाटलं आता काय ना खरं, आता त्या पोरा नाताला लागलं काय अजून, तरी तसंच जीव घेऊन त्या लेकराला घेऊन आम्ही रोडला गेलो. रातभर रोडला होतो, रातभर पावसामध्ये सगळीच लुसकान झाली, टीव्हीची लुसकान, फ्रीज ही ती सगळं 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 वाटोळं झालं आमचं. सगळं सोडून बाहेर पळत होते, एवढी परिस्थिती भयंकर होती. जेवढी लहान पोरं भेटन काय भेटन तसे बाहेर घेऊन पळत होती. रात्र आम्ही रात्रभर बाहेर काढले.